नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या घरीच रेस्टॉरंटसारखा बटर नान आणि रेस्टॉरंटसारखंच मटार पनीर कसं बनवायचं तर आज आपण सुरुवात नानपासून करूया तर इथे मी पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर करून नान बनवणार आहे तर गव्हाच्या पिठाचा बटर नान बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे दीड कप गव्हाचं पीठ तर तुम्हाला जर मैद्याचं नान बनवायचं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरू शकता तर दीड कप पिठासाठी मी घेतला आहे अर्धा कप दही त्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा स्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच आपला नेहमीचा खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात तर रेस्टॉरंट्समध्ये जो नान बनवला जातो त्यामध्ये थोड्याशा प्रमाणात ईस्ट वापरलं जातं त्यालाच खमीर असंही म्हणतात पूर्वीच्या काळी याला खमीरी नान असं देखील म्हटलं जायचं पण आपण आज इथे बेकिंग पावडर आणि सोडा वापरून हा नान बनवायचा आहे तर हे सुरुवातीला दह्यामध्येच एकजीव करून घेतलं की मग थोडं थोडं कोमट पाणी घालून आपण चपातीला कशी कणिक मळतो अगदी तशीच कणिक मळून घ्यायची आहे फार घट्टही नाही आणि खूप सैलही नाही म्हणायची कोमट पाण्याचा वापर केल्यामुळं छान मौसूत अशी कणिक मळली जाते तर कणिक आपली मळून घेतल्यानंतर एखादं चमचाभर तेल घालून परत याला दोन ते तीन मिनिटं मळून चांगलं मऊ करून घ्यायचं आहे तर कणिक इथे मी मळून तयार करून घेतलेली आहे छान मौसूत अशी कणिक तयार झाली आहे याला एकसारखं करूयात आणि याला तेलाचा हात लावून पंधरा ते वीस मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटांनी चेक करूयात तर कणिक आपली छान मौसूत अशी भिजलेली आहे याला एकदा एकसारखं करून घेऊयात आणि याचे समान आकाराचे गोळे बनवायचे आहेत तर इथे मी आपण नेहमीच्या चपातीला जसे गोळे बनवतो अगदी त्याच सेजचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण आता नान लाटायला घेऊयात तर इथे मी लसूनी बटर नान बनवणार आहे त्यासाठी लागेल दोन ते तीन चमचे वितळवून घेतलेलं बटर थोडीशी कोथिंबीर आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर नान लाटण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे लावायला तुम्ही मैदा देखील वापरू शकता फक्त तेल लावून नान अजिबात लाटायचं नाही आहे पीठच लावायचं आहे तर एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि त्याला ओव्हल शेपमध्ये आपल्याला हलकंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गोल आकार देखील देऊ शकता गरज लागल्यास अधेमध्ये पीठ लावायचं चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं जाड आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे मी लांबट आकारामध्ये हा नान लाटून घेतलेला आहे नान लाटून तयार झालाय आता जे वितळवून घेतलेलं बटर आहे ते आपण याला ब्रश करून घ्यायचंय व्यवस्थित बटर लावून घ्यायचंय आणि आता इथे मी साधारण दोन लसणाच्या पाकळ्या याच्यावर मी खिसून घालणार आहे किंवा तुम्ही लसणाच्या पाकळ्या खिसण्यापेक्षा अगदी बारीक चिरून देखील यावर टाकू शकता किंवा तुम्हाला लसूण नकोच हवा असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता लसूण खिसून झाल्यानंतर यावर घालूयात कोथिंबीर इथे मी कोथिंबीरची फक्त पानं घेतलेली आहेत देठं घेतलेली नाही आहेत त्याचबरोबर यावर तुम्ही कलोंजी देखील वापरू शकता तर लसूण आणि कोथिंबीर घातली की अलगद एकदा बेलण्याने हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आणि मग आता याला अलग उचलून एका ताटावर आपल्याला पालथं घालायचं आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे नानला साधंच पाणी आहे गरम किंवा अगदीच थंड पाणी नाही आहे रूम टेम्परेचरचं पाणी आहे तर आता पाणी लावून झालेलं आहे इकडे मी एक लोखंडी आणि हँडल असलेला तवा गरम करत ठेवला आहे तवा मध्यम गरम झाला की मग आपण हा नान यावर टाकायचा आहे नान करण्यासाठी नॉनस्टिक्सचा तवा वापरू नये तर हा नान असा उचलायचा आणि जी पाण्या पाणी लावलेली बाजू आहे ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे ती बाजू खाली करायची आहे आणि आता मध्यमाचेवर याच्यावर अशा पद्धतीने हलकेसे बुडबुडे येईपर्यंत असे बबल्स येईपर्यंत आपल्याला साधारण एक ते दीड मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे तर दीड मिनिट झाल्यानंतर तवा उचलायचा आणि गॅसवर पालथा करून वरची बाजू आपण भाजून घ्यायची या पद्धतीने तर पाणी लावलेलं असतं आणि लोखंडी तवा असतो त्यामुळं नान तव्याला चिकटून राहतो तो अजिबात पडत नाही आणि हँडल असल्यामुळं आपण व्यवस्थित हे भाजू देखील शकतो तर या पद्धतीने आपण नान सगळीकडून भाजून घ्यायचं आहे कडादेखील व्यवस्थित भाजून घ्यायच्यात जर तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल किंवा जर हँडलवाला तवा नसेल तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते तर वरून भाजल्यानंतर याला उलथाण्यानी उलटून घ्यायचं तुम्ही खालची बाजूदेखील बघू शकता अगदी मस्त खरपूस अशी भाजली गेली आहे रेस्टॉरंटमध्ये देखील आपण नान खातो तो असाच खालून भाजलेला असतो तर आता हा नान तयार झाला की याला वरून परत एकदा बटर लावून घेऊयात किंवा तुम्हाला बटर नान नको असेल तर तुम्ही बटर न लावता देखील तो सर्व करू शकता जर तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल किंवा तव्याला हँडल नसेल तर काय करायचं तर या पद्धतीने आपल्याला भाजता येणार नाही नान तर एक ते दीड मिनिटं नान खालून भाजून झाला त्यावर बबल्स आले की तव्यापासून तो असा मोकळा करून घ्यायचा आणि मग पापड भाजण्याचा चिमटा पकडून आपण या पद्धतीने डायरेक्ट गॅसवर भाजू शकतो नॉनस्टिक तव्याला नान चिकटून राहत नाही तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने नान भाजू शकता किंवा जर चिमटा जर नसेल तर तुम्ही उलथाण्यानी भाकरी कशी भाजतो तसं देखील नान भाजू शकता तर हे पहा मस्त खुसखुशीत असा गव्हाच्या पिठाचा बटर नान तयार झाला तर अगदी रेस्टॉरंटसारखा लागतो तर आता बघूयात अगदी रेस्टॉरंटसारखं मटर पनीर कसं बनवायचं खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याची पेस्ट तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांद्याची पेस्ट केली आहे दोन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे एक ते दोन टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट लागेल तीन ते चार टेबलस्पून तेल लागेल हळद एक टेबल स्पून रेड चिली पावडर दोन टेबल स्पून गरम मसाला लागेल आपल्याला दोन टेबल स्पून त्याचबरोबर इथे मी घेतलं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप आणि चवीपुरतं मीठ मटार मी घेतलं आहे पाव किलो हा मी ताजा मटार वापरला आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असेल तो देखील चालेल आणि पाव किलो मी पनीर घेतलेला आहे पनीरचे पीस फार जाड नाही करायचे तर साधारण दीड सेंटीमीटर एवढ्या जाडीचे पीस करायचे आहेत तर आता मटार पनीर बनवायला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन चिमूट मीठ टाकूयात आणि जे आपण पनीर घेतलं पनीर आहे पनीरचे जे पीसेस आहेत ते आपण हलक्या रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी एका मिनटासाठी आपल्याला ते फ्राय करायचे आहेत जास्त फ्राय करायचे नाही आहेत नाहीतर मग ते कडक होतात अगदी रबरासारखे लागतात तर तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या रंगावर याला फ्राय करून घेतलं आहे फक्त एक मिनटंच मी याला फ्राय केलं आहे आणि मीठ घातल्यामुळं काय होतं पनीरला एक छान चव येते अळणी लागत नाही मग पनीर तर आता दुसरेही पनीरचे पीसेस मी फ्राय करून घेते समजा तुमच्याकडून पनीरचे पीसेस जास्त फ्राय झाले तर ते पाच ते दहा मिनिटं पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत तर आता त्याच तेलामध्ये आपण आता मटर पनीरची भाजी करायला घेऊयात त्यासाठी सुरुवातीला घालूयात कांद्याची पेस्ट तर इथे मी कच्चाच कांदा वापरून पेस्ट बनवलेली आहे तर कांद्याची पेस्ट आपण छान याला तेल सुटेपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात दोन टेबल स्पून आलं आणि लसणाची पेस्ट याला देखील आपण दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेऊयात आणि मग घालायची आहे टोमॅटो प्युरी टोमॅटो छान लाल आणि पिकलेले असतील तर मटार पनीरला चव छान येते टोमॅटो देखील आपण छान तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनिटं परतून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात कोरडे मसाले हळद एक स्पून काश्मीरी रेड चिली पावडर दोन टेबल स्पून, गरम मसाला दोन टेबल स्पून, आणि आता मंदाचेवरच हे मसाले आपण परतून घेऊयात साधारण एक ते दीड मिनिट आता यामध्ये घालूयात मटार मटार मी कच्चाच वापरला आहे आणि पनीर घालूयात तर हे दोन्ही आपण व्यवस्थित हलक्या हाताने या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर पनीर तुटू शकतं आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे मटार पनीरमध्ये सुरुवातीला मटार आणि पनीर मसाल्यामध्ये कोरडंच आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे मसाले त्यामध्ये छान मुरतात मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर याला दोन मिनिटं आपण वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटांनी चेक करूयात याला छान तेल सुटू लागलेलं आहे परत एकदा हलवून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात गरम पाणी गरम पाण्याचा वापर केला तर पनीर आणि मटारची चव अगदी तशीच राहते बदलत नाही पाणी फार घालायचं नाही आहे कारण आपण ग्रेव्ही बनवणार आहोत पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात आणि आता उकळी आली की गॅस कमी करायचा पाच मिनिटं याला झाकण ठेवून आपण मंद आचेवर शिजवून द्यायचं आहे पाच मिनिट झालेली आहेत चेक करूयात मटारही आपला छान शिजलेला आहे आणि पनीरही झालेला आहे यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालूयात म्हणजे मस्त फ्लेवर येतो आणि परत एक मिनिटभर याला मंदाचेवर ठेवून देऊयात म्हणजे तुपाचा फ्लेवर यामध्ये छान उतरेल एक मिनिट झालेला आहे पनीर आपलं तयार झालेलं आहे फक्त लक्षात ठेवा ओवर कुक करायचं नाही नाहीतर मग पनीर रबरासारखं होतं तर तयार झालं अगदी रेस्टॉरंटसारखं मस्त चमचमी तसं मटार पनीर त्याबरोबर अगदी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा बटर नान तर तुम्ही पण या दोन्ही रेसिपीज घरच्या घरी जरूर ट्राय करा कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय